या एवढी या सुरमई बरोबर फोटो काढ हे 10.5 किलोची सुरमई कापता पातळ मस्त कापल्यावर वळंब्यात कापल्या ना अगदी हात बसलेलो आहे नाही ह्या हायस्कूलात होता माझ्या बरोबर आटवला म्हणजे मध 10,000 ची घेऊया एक शॉक लागत कांदो आणलंस का विठ्ठल कांदो फोडून लावचं लागत आहे का हे किती किलो होतात ते 100 रुपये किलो सांगता रेट नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी आम्ही आता भाटीवर जातो माशा आडू का आम्ही सर्व भाभी जिया पण आज पहिल्यांदा आमच्या सोबत आहात कारण ते लिलाव असता मोठ्या माशांचं वगैरे तर थंय जातो हानूक सुरमई किंवा सर्व काय भेटत मोठा तो हानूचा आणि आई पण सोबत आमच्या तर आणि विठ्ठल पण आहात आम्ही सर्व जात आहोत थंय हायक टाको का भाटीवर तर कंटिन्यू आमचा व्हिडिओ बघत राहा आम्ही जातो माशा आडू लेट्स गो हे सर्व बाजार उलागलेलो हा कायच नाही हा लिलाव भरता पण आता हे कायच नाही फक्त दोघे बसलेले आणि हई एक वही हा बसलेली तर मोठ्या आशेन आम्ही इलो होतो तर आईचा तोंड बघ कसा झाला आता मोठ्या आशेन सरंगो नेऊक आम्ही इलो होतो पण अजिबात एक म्हणजे आमका लेट झाला आणि मासे पण नाही भेटतात थे कायच नाही आणि पण आमचा नशीब चांगला होता आमचे सबस्क्रायबर भेटले एक देवगडचेच आहेत भगत सिंह फूडवाले आहेत तर ते बोलले आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि त्यांना मी सांगले मासे आहेत काय तर त्यांच्याने आमका एक सरंगो दिल्याने म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी आमका भेटलेली आहे आणि तो पण त्यांच्याकडे एकच सरंगो होतो तर तो एकूल तो एक सरंगो त्यांच्याने आमका भेट म्हणून दिलेली आहे तर खरंच मित्र आभार तुझे थँक्यू दे ए घेवा ऐका दे ऐक सरंगो हो नशीब आईचा एवढा भारी हा की थंय बाजारात नसून पण हय आज तिका भेटला म्हणजे लिलावत थंय काय नाही तुमका दाखवलं थंय कायच नाही होता आणि अचानक हे भेटले आणि आमका हलवो दिल्याने म्हणजे आईचा आमच्या नशीब भारी हा तर चला अजून थंय आता काय छोटा मोठा असला तर अजून काहीतरी घेऊया ह्याच्या जोडी का थँक्यू मित्रा चल चल अरे बापरे हे काय हे जनावर कसलं आहे सुरमय अरे बापरे आमका हे काय भेटत नव्हतं आणि हे काढले ना आता फ्रेश आहे काय अरे म्हणजे आईचा थंय हलवो थंय भेटलो आणि आता सुरमय पण थंय भेटली म्हणजे आम्ही नशीबवान हो काय काय समजत नाही किती किलोचे किती किलोचे साडे दहा किलोचे सुरमय बापरे पण हे फ्रेश आहे काय बघूया काय नाही फ्रेश वाटत नाही फ्रेश आहे ती दिसणार का थांब बघूया सर्व कापून घेऊ ना थांब थांब आधी ह्याचा बघूया ना काय हा सर्व तर हवं कापून घेऊ काय नाही देऊचा घेऊ अरे बापरे हॉटेल का जाणार तर बापरे मी पहिल्यांदा बघितलं सुपर मी बघा चेवढी आहे म्हणजे जिया एवढी आहे बघ जिया इकडे राह जिया घाबरता बघ हे बघ पूर्ण जिया एवढी आहे काय करणार शकत जड हा म्हणजे 10.5 किलो पेक्षा जास्त वाटत होय ना बघ ना केवढा भावी भावी बघ काय घाबरला भावी जिया एवढी आहे सुरमय जिया बरोबर फोटो काढा असं काढूया तर हे आता ही 10.5 किलोची सुरमई कापता हे बघ केवढी मोठी सुरमई आहे ती बापरे पातळ म्हणजे नाही तर काय तुका जाड कापून द्या हॉटेलवाले काय माहित नंतर विचारूया आता ती थोड्या बिझी आहे ते काय डिस्टर्ब नको करूया एक दोन हॉटेल का जात असणार आहे ह्याच्यातले 4-5 तुकडे मिळाले असते ना आमका बस झाले असते हो ताजी होती जी आई ताजी होती मग आपण संध्याकाळी हॉटेलात जाऊया ना ही सुरमई खाव आमका देत नाहीत ते हॉटेल का देणार आहे
हा हा चला चल हे आई आता म्हणता चिंगळा तरी बघ पण आई तुझा झाला भागला ना सरंग तुका भेटला आता आमचा भागवचा पण आम्ही हय भावी जी का हे तुकडे हवे होते पण हाय का आमका पण आमका काय तुकडे भेटत नाही जाऊ दे थिवे भेटणार ना आपल्याक चला चिंगळा तरी घेऊया चिंगळा आहात काय हो सगळे काय आहे गाव जेव की काय आता कोळंबी घेतो काय नाही तर कोळंबी तरी सुरमय नाही तर कोळंबी तरी आता घेतो आम्ही पाचशे रुपयाची आम्ही आता चिंगळा घेतलं बऱ्यापैकी इली काय घे बांगडे ताजे दिसतात काय हे घेऊया सौंदाळे घेऊया नाही या हायस्कूलात होता माझ्या बरोबर आठवला म्हणजे ती का आठवत नाही अरे बापरे आमचे व्हिडिओ बघताय ह्या दे आठ करून आता मोठे दे मोठे दे मग ते बा टाय चिपळे बघ सर्व व्हिडिओ बघतात ते टाय चिपळे तर झाले आहे सुरमय कापून यांची हॉटेलची डोका पण नाही शेपटी तरी आमच्या पोरांका पैसे घ्यावा काय ते ताजो आहे ना आणि एवढी मोठी सुरमय एकदम म्हणजे वेगळीच लागली असते मुंबईत मिळतात एवढे सुरमय मोठे पण ते एवढे ताजे ताजे नाही भेटत हॉटेल का जेव जाऊसा लागत डोका काय करतो हॉटेलवाले आमटेच टाकतात आई जाऊया काय सांग आज हॉटेलात रेमटाव हे सुरमय हे बघ हे कापता मस्त पातळ पातळ मस्त कापल्या वळंब्यात कापल्या ना अगदी हात बसलेलो आहे तो मग हे कापू का किती रुपये घेतस 200 रुपयात एवढी मोठी कापून देता 10,000 सुरमय कापून देता 200 रुपये मग 10,000 आई शॉक लागत कांदो आणलंस का विठ्ठल कांदो फोडून लावचं लागत आहे का कांदे आहेत ना पण पांढरो आई का लाल कांद्यांना पांढरो कांदो लावचं लागत 10,000 ऐकून भाभीजी या हे बघ पोटावयले पोटावयले तुकडे काय तुम्ही बघता तुमका नाही भेटणार नाही देणार ते चला हलत नाही ते चिंगळा घेऊया होय होय नाही ठेवून जा होय होय देते तर फायनली आम्ही डोंगर फोडू ना हुंदीर काढलेले हो काय लय घेत नाही पण चिंगळा झाली आणि काय ते सौंदाळे झाले आणि सरंगो झालो झाला लय नाही लय झाला पण मोठा काय नाही तात हे मोठा होता पण ती ऐकत नाही ना हॉटेलवाल्यांका दिल तर नाही तर मजा येली असती ते तुकडे खाऊक मजा येली असती आई शपथ हा मासे घेऊन झाले आमचे आणि हय आई म्हणता आता बाजार घेऊया तर हे बाजार भरलेलो आहे शुक्रवारचं तर आम्ही आता काय भाजीपालो वगैरे घेतो टोमॅटो वगैरे काय असतात हा हा थँक्यू थँक्यू हे कोथिंबीर वगैरे घ्यावा काय काय ते मेथी घे हे घ्या पिशवे घ्या लूट करा आता मिरच्यांगो घेत नाही मटार बिटार मटार पण नाही बस झालं चला तर मंडळी आता आम्ही मासे घेऊन झाले आईचो बाजार पण घेऊन झालो शुक्रवारचो तर आता आमच्याकडे आजीचा फेवरेट भेटला म्हणता सर्व आमका काय भेटला नाही सुरमयचे तुकडे पण दिले नाही आमच्या पोरांका दोन मागत होत ते सर्व हॉटेल का जाणार होते
10,000 ती सुरमय होती. आम्ही म्हणलो दोन तुकडे तरी आमका देत आम्ही देऊया पैसे, पण ती काय देव मागल्यांना तर डोका पण नाही दिल्या, शेपडी पण नाही दिल्या आणि पोटा वहिले पण नाही दिल्या. एवढी मोठी सुरमय आणि ती पण बापरे आणि फ्रेश, लय मजा आली असती. तर त्या हॉटेलला देणार आहात, त्या हॉटेलचं नाव पण कळाला पण ते आई नाही म्हणता, हॉटेलचा नको माका म्हणता, जास्त त्याला तळून देतात. आमका कसा तिका तव्यावर तो काय बोलतो तो शालो फ्राय वगैरे तसा काहीतरी हवा होता. तर आता बघू परत कधी, आता आम्ही मे महिन्यात येणार आहोत तेव्हा संध्याकाळचे जाव आणि थंय तेव्हा मोठो लिलाव होता, त्या लिलावासून आईसाठी मोठी सुरमई किंवा मोठं सरंगू आणू. तर आता घरात जाऊया, सर्व झाली खरेदी वगैरे आमची झालेली आहे. फक्त आता एक रविवारी आमच्याकडे खेळ येणार आहेत, म्हणजे आमचा निशाण म्हणजे आमचे देव आमच्या घरात येणार आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही मी कोकम सरबत देवचा म्हणतोय, तर 5 किंवा 10 लिटरचा कॅन बघतो आता ते भेटता काय ता घेतो आणि नंतर घरात जातो. चला आणि आज हा दुसरी म्हणजे आणि बाय पण घरात येणार आज, विनय पार्थ बाय म्हणजे माझी बहीण, तर ती सर्व वेंगुर्ल्यावरसून आज येणार आहेत. त्याच्यासाठीच आणि मोठी मासे बघत होतो पण नाही भेटले, पण ठीक आहे तर ती पण येणार आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, आम्ही आता घरात जातो. चला भावी घ्या बघू. तर 5 लिटर कोकम सर, अरे बापरे ते मासे खाऊन खाऊन ताकद दिलेली आहे. तर आता 5 किलो आम्ही घेतलं, 5 किलो नाही 5 लिटर कोकम सरबत घेतलं हा आणि आता जातो घरा. चला दीपाली थे आराम करता गाडी येत. कुर्ल्यावाली आहेत काय बघ, कालवाली येत, हा कालवा पोचून येत. थांबूया बघूया आता काय हे काय बाबा आज काय भेटला की नाही, काय भेटला पुरले किती आहात तेवढेच आहात. आज जाऊच ना, कोण जाऊच ते का देणार आज आमका नाय हे मग तसरे घेऊया आपल्या, तसरे सांगितलेले आहेत ना किती बघूया. हे किती किलो होतात ते 100 रुपये किलो सांगता रेट, आता हे किती किलो होतात ते बघूया. अरे ते मासे आमका पुरुचे नाही, हे लय आहेत बाबा 5 किलो तरी असतील हे का दर, बापरे 2 किलो वेगळे दे बाईचे आमच्या आणि 3 किलो आमका हवे आहेत तसे दे, टोटल 5 किलो दे. तर हे आमची पंगत बसलेली आहे, दीपाली जेवण वाढता आणि बाईला बाय पण जेवण वाढता आणि विनय हे विनय का वाढा कोणीतरी बाबा भाच्याक वाढा माझ्या कोणीतरी आणि हे सर्व बसलेले आहेत आणि आई पण जेवता, आता पप्पा जेवतात आणि आज तर मोठो बेता काय काय सुरमय सुरमय नाही सॉरी सुरमय भेटली नाही मोठी आमका. हलवो सौंदाळे तसरे आणि काय होता चिंगळा कोळंबी, तर एवढे गोष्टी आहेत आज आणि सर्व मस्तपैकी जेवतात. माझा आता नंबर केव्हा येतात बघते मी. तर फायनली आता बायचो आणि माझा नंबर इलो हा आणि हे माझ्या पुढे आता सर हे आपली चिंगळा म्हणजे कोळंबी सुक्की मस्तपैकी आणि ह्या शेंगा बटाट्यात मस्तपैकी तसरे घालून या हलव्याचा सार आणि अर्धो हलव्याचा तुकडो माझ्या वाट्या गेलो आणि ह्या अख्खं सौंदाळू. तर आता मी हे जेवतोय मस्तपैकी पंचपक्वानासारखा सर्व भरलेला, तर आम्ही आता जेव सुरुवात करतो जेव्हा जेव दोन दिवसांनी व्हिडिओ 2 दिवस टाकू लागत ना, 2 दिवस लागणार ना तसं कोण इले तर सांगू झाला जेवण रविवार शुक्रवारी शुक्रवारी जेवला रविवारी व्हिडिओ येत. चला विनय चला पार्थ बाय चल येस विनय सावका चालो हा चला. तर सिंधुदुर्गाचे राजे आता बायनी निघाले वेंगुर्ल्यात जाव. चला मंडळा गोवा भूमंडळा